बोडगेश्वर म्हटले की डोळ्यांसमोर येते हिरवा शालू पांघरून दूरवर पसरलेल्या क्षेत्राचे विलोभनीय दृश्य आणि त्याच्या मधोमध उभे असलेले बोडगेश्वराचे सुंदर मंदिर। एखाद्या देखण्या चित्रातले वाटावे असे हे नित्य नयनरम्य दृश्य असते जे लगतच्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते। तर आज आपण आलो आहोत पणजी शहरापासून अवघ्या 14 किलोमीटरवर असणाऱ्या व म्हापसा शहराला लागूनच असणाऱ्या बार्देश तालुक्यातील श्री बोडगेश्वर मंदिर आणि इथल्या जत्रोत्सवाची सैर करण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, मी सूरज पवार, टाइमलेस टुरिझम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। 2023 ची सुरुवात आपण बोडगेश्वर मंदिरापासून करूया। चला तर आधी आपण या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया। या मंदिराची स्थापना 1934 साली करण्यात आली व जत्रोत्सव पुढच्याच वर्षी 1935 पासून सुरू झाला। हिंदू कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात या मंदिराची जत्रा येते। या जत्रेला गोव्यातील कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात। बोडगेश्वर अंगवणीचा देव असेही मानले जाते, म्हणजेच नवसाला पावणारा देव। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारी बाजूनी उघडे आहे। मंदिराच्या मध्यभागी बोडगेश्वराची हातात काठी, डोक्यावर फेटा असलेली आकर्षक मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळते। म्हापसा आणि बार्देशकरांचे श्रद्धास्थान म्हणजे बोडगेश्वर या साऱ्या क्षेत्राचा राखणदार। इथली ज्येष्ठ मंडळी सांगतात त्यानुसार पूर्वी इथल्या शेतात गुराखी आपल्या गाई म्हशींना येथे चरायला घेऊन यायचे। त्यांनीच इथे दिवे लावायला सुरुवात केली। सभोवार केवड्याचे बन पसरून होते। कोकणीत केवड्यांच्या झुडपांना बोडगिनी म्हणतात। ज्या देवाने इथे स्वरूप धारण केले त्याला या बोडगिनीवरूनच बोडगेश्वर असे नाव प्राप्त झाले। इथूनच पुढे आपण मंदिर परिसरात असलेली खाण्यापिण्याची, खेळण्यांची, कपड्यांची तसेच आपल्या कलेने लोकांना आकर्षित करणाऱ्या दुकानांची सैर करूया। या जत्रेत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची देखील दुकाने आहेत। मंदिर परिसरात या शेवटच्या टोकाला असणारी गगनाला भिडणारी आकाश पाळणे सुद्धा आहे। इथे तुम्ही आपल्या प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण जगू शकता।
मित्रांनो, आता इथेच थांबतो। जर हा व्हिडिओ व त्यातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भागात हिमाचल प्रदेश मध्ये। त्यासाठी समोरच असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत निसर्ग अभ्यासा, निसर्ग जपा आणि निसर्गावर प्रेम करा। धन्यवाद।